74,000 कोटी थकित आहे आणि त्यामुळे शासनी एका बाजूने अडचणीत आलेला आहे याचं भान ठेवू आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना भेट घेऊन शेतकऱ्याच्या काय अडचणी मांडल्या। वीज बिल भरलं नाही तर तुमचं कनेक्शन तोडण्यात येईल हा प्रचार प्रभावीपणे ग्रामीण भागात झालेला नाही आणि अचानकपणे वीज बिल ट्रान्सफॉर्मरमधूनच तोडल्यामुळं त्या दोन गोष्टी अचानक चुकीच्या घडलेल्या आहेत। एक, लोकांनी आता उन्हाळी पिकं केलेली आहेत, पिकं लहान आहेत, काय उगवायला लागलेत, काय उगवून वीजभर आलेली आहेत, या पिकांना करपा बसला तर त्याचं वर्षाचं उन्हाळी पीक उद्ध्वस्त होणार आहे आणि त्यामुळं असं अचानक वीज खंडित न करता त्या शेतकऱ्याला ठराविक मुदत द्यावी आणि त्याच्याकडून एक बिल हाऊस पॉवर मागे 1,000 रुपये याप्रमाणे बिल वसूल करावं। या दोन गोष्टी होतील। एक, महावितरणलाही पैसे गोळा करण्याच्या संदर्भानं शेतकरी सहाय्य करेल आणि महावितरणच्या वतीनं शेतकऱ्यांनाही वीज पुरवठा करण्याचं काम होईल। आज तो बैठकीत निर्णय झाला, सर्व अधिकाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं, आम्ही लोकांच्या प्रबोधन करून प्रत्येक हाऊस पॉवर पाठीमागे 1,000 रुपये याप्रमाणं 3 हाऊस पॉवरच्या मोटरीला 3,000, 5,000 हाऊस पॉवरच्या मोटरीला 5,000, 10,000 हाऊस पॉवरच्या मोटरीला 10,000 रुपये अशा पद्धतीने या आठवड्यात बिलं भरण्याला शेतकऱ्यांना भाग पाडू असं या